बातमी आहे. पाथर्डी शहरातून पाण्याच्या टाकीचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याच्या निषेधार्थ भाजपच्या नगरसेविका दीपाली बंग व माजी नगरसेवक रामनाथ बंग यांनी ते बंद पाडले आहे. पाथर्डी शहरातील रामगीर बाबा टेकडीवर सध्या पिण्यासाठी पाण्याच्या टाकीचे काम चालू आहे, मात्र ते निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप करीत सत्ताधारी भाजपच्याच नगरसेविका दीपाली बंग व माजी नगरसेवक रामनाथ बंग यांच्यासह कार्यकर्त्यांनी काम बंद पाडल्याने हा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या कामाचे थर्ड पार्टी ऑडिट करावे, त्यानंतरच ठेकेदाराचे बिल अदा करण्यात यावे अशी मागणी बंग यांनी पालिकेचे मुख्याधिकारी संतोष लांडगे यांच्याकडे केली आहे. याबाबत सविस्तर माहिती रामनाथ बंग हे देत आहेत. पाहूया सविस्तर माहिती. शिष्टपूर्ण निधी अंतर्गत 1,76,04,022 रुपयाचं पाण्याच्या टाकीचं काम, म्हणजे पाण्याच्या टाकीचं काम म्हणजे त्या रकमेमध्ये दोन पाण्याची टाकी, 1,07,00,000 लिटरची आणि 1,19,00,000 लिटरची, तर 1,19,00,000 लिटरचं काम पाण्याच्या टाकीचं सध्या काम रामगिरव टेकडी पाथर्डी या ठिकाणी चालू आहे. त्या कामाच्या सुरुवातीपासून वर जाणं येणाऱ्या नागरिकांच्या तिथं रामगिरवाचं देवस्थान आहे आणि फिरायला वगैरे थोडंसं पर्यटन म्हणजे असल्यासारखं आहे, तर लोकं जाणाऱ्या दरम्यान माझ्याकडे वेळोवेळी तक्रार केली होती का पाण्याचं टाकीचं काम आहे ते डस्टमध्ये होतं तर तुम्ही लक्ष घाला. म्हणून मी पालिकेच्या कर्मचारी सोमनाथ गर्जे यांच्याकडे एकदा मध्यम तरी बोललो होतो, त्यांनी सीओला सांगितलं आणि मला माहिती आहे पण सीओंच्या दोन चक्रा झाल्या असं सीओ म्हणला. परवा दिवशी बोलता बोलता म्हटले तुम्ही दोन वेळेस जाऊन आलो आहे आणि डस्टमध्ये काम करू नका असं त्यांना मी सांगितलं, परंतु ते काम चालूच होतं आणि मी सातत्याने 3-4 दिवसात जातो येतो आहे, पाहतो आहे काम चालू आहे. मी त्या लोकांना सांगितलं हो पाण्याच्या टाकीचं काय मला रस्त्याचं नाही आहे, ते काम थोडं थांबवा, इस्टिमेटप्रमाणे करा का असेल, इस्टिमेट मागतो आहे मी पालिका प्रशासनातले त्या विभागाचे संबंधित कर्मचारी हलके म्हणून आहेत, तर त्यांनी इस्टिमेट नाही आहे संबंधित कामाचं आरे बिल काढण्यासाठी इस्टिमेट मॅपिंगसाठी नगरला पाठवलं आहे जिल्हाधिकारी कार्यालय नपा शाखेकडं, असं त्यांनी मला उत्तर दिले. मग मी त्यांना मुख्याधिकाऱ्यांना मी त्या सध्यस्थिती कामाचे फोटो पाठवलेत, त्यांनी संबंधित ठेकेदाराला पाठवलेत, त्यांनी त्या कामाला त्यांनी सांगितलं बघ व्यवस्थित करा, पण त्यांचं काम चालू असल्यामुळे मी कालही टाकीवर गेलो होतो. मी काल मुख्याधिकारी साहेबांना तिथून फोन लावून सांगितलं तर मुख्याधिकारी साहेबांनी फोनवर काल बंद करायला सांगितलं होतं काम, मग काल तिथलं काम बंद झालं. साहेब आज उद्या येतो म्हटलं तर आज आले ते साहेब, आज आल्यानंतर आम्ही साहेबांनी मला फोन केला, आम्ही गेलो पाहणी केली, माझे मित्रमंडळ होतं काही आणि परिसरातल्या काही महिला घेऊन गेलो होतो. विद्यमान माझी सध्या आता काल आमची बॉडीची मुदत संपली तर नगरसेविका माझे नगरसेवक दीपाली भंग होते असे आम्ही काही लोक गेलो पाहणी केली आज साहेबा देखत आणि साहेब आम्ही खालीपर्यंत जाऊन पाहणी केली, पाहणी आणती साहेबांनी त्यांना सांगितलं का बस सध्या काम थांबा, थर्ड पार्टी येईल कामाची पाहणी करी रिपोर्ट दिली मग सुरू करा, असे साहेबांनी त्यांना तोंडे आदेश दिलेत. त्याचे व्हिडिओ माझ्याकडे आहेत, ते व्हिडिओ व्हायरल झाले आणि मी साहेबाला त्यावेळेस विनंती केली का अरे बिल जे तुम्ही टाकलं ते सुद्धा थर्ड पार्टी झाले तर देऊ नका, काम जर नियमाने होत असेल तर खुशाल करू द्या, त्यांचे पैसेही द्या, त्याला माझा विरोध नाही आहे, परंतु जर काम बोगस होत असेल तर साहेब हे काम थांबवा, या कामासाठी जे कोणी कन्स्ट्रक्शन नेमलेत आपले पालिकेचे इंजिनियर त्यांना पाठवा, त्यांना पाहायला लावा इस्टिमेटप्रमाणे काम चालू आहे का नाही, कारण पाण्याची टाकी आहे.